जय जय रघुवीर समर्थ। मंडळी, आजच्या श्लोकाची तर फार मोठी गंमत आहे। देशातल्या राज्यातल्या पृथ्वीवरच्या सर्व भूपतींना, नरसिंहांना, राजांना, नृपतींना आपल्या शक्तीचा गर्व झाला, आणि ज्यांना ज्यांना आपल्या शक्तीचा गर्व होऊन ते आपल्या प्रजेवरतीच अन्याय करू लागले, अशांचा पराभव करण्यासाठी अथवा त्यांच्या गर्वाचं हरण करण्यासाठी परशुरामाची योजना करण्यात आली। म्हणजे भगवान परशुरामांनी नृपतींना झालेले गर्व दूर करण्याचं कार्य हाती घेतलं, आणि हळूहळू ईश्वरी अंश असलेल्या परशुरामांच्या मध्ये देखील एक गर्व येऊ लागला, स्वतःविषयीची आढ्यता निर्माण होऊ लागली। ईश्वरी अंश आहे, ईश्वरी अंश आहे, तिथेही हा गर्व निर्माण होऊ लागला। म्हणजे बघा, आपल्याकडं ज्या गोष्टीची चर्चा होत असते ना, ती फार मजेशीर आहे। म्हणजे भक्तीचं महत्व तर या श्लोकांच्या मध्ये आहेच आहे, पण त्यासोबत आणखी काय संदेश येतोय ते आपण बघूया। म्हणजे भगवान परशुरामाची योजना राजांना झालेल्या गर्वाचं हरण करण्यासाठी। आता त्यानंतर भगवान परशुरामाच्या मध्ये सुद्धा एक गर्व येऊ लागला होता, आपल्या इतका शक्तिशाली कोणी नाही। मग आपल्याच रूपाचा एक अंश, म्हणजे दशावतारातले कृष्णावतार सोडला तर बाकी सगळे अंश अवतार आहेत, हा पूर्णावतार नाही आहेत, एक कृष्णावतार मात्र पूर्णावतार आहे। आपल्याच अवताराचा एक अंश रामाच्या रूपाने भगवान अवतीर्ण झाले, आणि राजा जनकाच्या दरबारात शिवाचं धनुष्य तोडून भगवान परशुरामाचंही गर्वहरण रामानं केलं। म्हणजे आपल्याच अंशाला झालेला गर्व आपल्याच अंशाकरवी निराकरण करण्याचं काम प्रभू श्रीरामाने केलेलं आहे। भक्तीची ताकद हीच असते, हीच असते। म्हणजे स्वतःला जरी गर्व झाला तरी तो दूर करण्यासाठी आणखी एक उपाययोजना करावी लागते। भक्त प्रल्हादासाठी नरसिंह अवतार धारण करावा लागतो। कुठे आहे तुझा देव? इथे आहे का? हो इथे आहे। तिथून बाहेर आला, कुठली चर्चा नाही, वाद नाही, प्रवाद नाही। माझ्या भक्ताला वाटतंय ना मी खांबातून बाहेर आलो पाहिजे, ती आवश्यकता आहे ना, त्याच्या भक्तीची परीक्षा बघितली गेली पाहिजे ना, मी तिथून बाहेर आलो। माझी भक्त अहिल्या माझी वाट पाहत शिला अवस्थेमध्ये पडून आहे, तिच्या उद्धारासाठी मला गेलं पाहिजे। जंगलाची वाट तुडवत राणा वनातून प्रभू श्रीराम शिळाव होऊन पडलेल्या अहिल्येच्या जवळ गेले आणि तिला स्पर्शाने सजीव केलं। म्हणजे खरं तर अहिल्या प्रभू श्रीरामाच्या स्पर्शाने पवित्र होण्यासाठी किंवा सजीव होण्यासाठी, चैतन्य येण्यासाठी, पवित्रता नाही आहे, उद्धार हा शब्द आहे। उद्धार, उद्धार कसा होतो? भगवंताच्या स्पर्शाने उद्धार होतो। आणि जडावस्थेत जोपर्यंत माझ्या भगवंताचा स्पर्श होणार नाही तोपर्यंत मी नामस्मरण करत जडावस्थेत राहणार आहे। वर्षानुवर्षे या अवस्थेत राहिलेल्या अहिल्येचा उद्धार तिच्या भक्तीचं फळ म्हणून परमेश्वराने करून टाकलंय। अहो एवढंच काय, एकदा बोट कापल्यावर श्रीहरीच्या बोटावर आपला भरजरी शालू फाडून त्याचं बोट बांधणाऱ्या द्रौपदीला किती वस्त्र बहाल केली हो भगवान श्रीकृष्णाने, किती वस्त्र बहाल केली, इतकी कि तिला विवस्त्रावस्थेत करण्याचे दुष्टांचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही। दुष्ट हरले, द्रौपदी जिंकली, कारण द्रौपदीच्या मनामध्ये भक्ती होती भगवान श्रीकृष्णाविषयीची। अशीच भक्ती आपल्या मनात असेल तर जसा अहिल्येचा उद्धार झाला, जसा द्रौपदीचं रक्षण झालं, जसा प्रल्हादाकारणे नरसिंह अवतार घेतला, जसा अंबरीशासाठी आपलं सुदर्शन चक्र पाठवलं, जसा कुर्मावतार घेतला, मत्स्यावतार घेतला, परशुराम अवतार घेतला, रामावतार घेतला, तसाच अवतार प्रत्यक्ष भगवंत आपल्यासाठी घेत असतो। आवश्यकता आहे ती मनातून हाक मारण्याची, म्हणून तीच तर हाक या मनाच्या श्लोकातून आपण मारणार आहोत। जय जय रघुवीर समर्थ। Thank you.
प्रल्हाद हा कष्टवेला म्हणोनी ता कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी कृपा भाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे वामनु चक्रपाणी विजाकारणे भार्गवो चापपाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी अहल्ले सती लागी आरण्य पंथे कुडावा पुढे देव बंदी तयाते बळी सोडिता घाव घाली निशाणी कदा रामदासाभिमानी तये द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धावतो सर्वसांडूनी मागे कळी लागी जाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी अनाथादिना कारणे जन्मता है कलंकी पुढे देव होणार आहे जया वर्णिता सीणली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ।